म्हणून ते गोव्याला
दुसऱ्या दिवशी 2 शेतकरी, तिसऱ्या दिवशी 7 शेतकरी, असा करत करत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी 45वा दिवस त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा साजरा केला आणि तब्बल 136 शेतकरी आत्महत्या केल्याचा आकडा जाहीर झाला. आम्ही 50 थर कधीच लावले, आम्ही 50 थर कधीच लावले अहो, पण तुमच्या 45 दिवसाच्या कार्यकाळात 136 शेतकऱ्यांच्या आत्महत्याचे थर लागले, याबद्दल तुम्ही बोलणार आहात का नाही? तुम्हाला शेतकरी काय आहे हे समजून घ्यायचं असेल तर तुम्ही उद्धव साहेबांना भेटा. उद्धव साहेबांना शेती कळत नाही, उद्धव साहेबांना शेती कळत नाही, पण हो, आमच्या उद्धव साहेबांना शेतकऱ्याच्या डोळ्यातले अश्रू कळतात. मराठवाड्यातल्या एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली साहेब आणि पत्रात लिहिलं, आज आमचे बाळासाहेब जिवंत असते ना तर आम्हा शेतकऱ्यांवर मरणाची वेळच आली नसती. 6 ऑक्टोबर 2018 एका शेतकऱ्यानं आत्महत्या केली आणि पत्रात लिहिलं, माझ्या मृत्यूचे उद्धव साहेबांनाच कळवा, माझ्या कुटुंबाची जबाबदारी फक्त तेच घेऊ शकतात. अहो, मरताना सुद्धा जिवंतपणाची अपेक्षा शेतकऱ्याला कोणाकडनं वाटते ना, ते नाव उद्धव बाळासाहेब ठाकरे. आम्हाला जिवंतपणाची अपेक्षा वाटते. तुम्ही उद्धव साहेबांच्या पदाचा, पक्षाचा, चिन्हाचा हेवा करू शकतात, पण तुम्ही उद्धव साहेबांवर शेतकऱ्याचं जे प्रेम आहे त्याचा हेवा कधीच करू शकत नाही. 35 देशांनी आमची दखल घेतली. अहो, तुमच्या 35 पिढ्या खाली आल्या तरी उद्धव साहेबांवर असणारं प्रेम तुम्ही कधीच हिसकावू शकत नाही. तुमच्या बुलढाण्यातही म्हणे आमदार खासदार गद्दार झालेत. कोणते गायकवाड साहेब म्हणतात शिवसैनिकांना चून चून के मारेंगे. अहो, तुमच्या घरची पेंड आहे का? चून चून के मारे. दिवस गेले साहेब, आता निवडणुकीच्या दिवशी गिन गिन के गिराए जाएंगे. आणि हे काम आमचा शेतकरी करेल. मगाशी म्हटलं ना, आम्हाला खडकाळ जमीन आणि काळ्या मातीतला फरक कळतो. आम्हाला निष्ठा आणि बेईमानीतला फरक कळतो. आम्हाला शेतकरी कळतो. यांनी फक्त शेतकऱ्याला आधार कार्ड दिलं, पण आधार जर कोणी दिला असेल तर तो सन्माननीय उद्धव साहेबांनी शेतकऱ्याला दिला. एकदा छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावरनं जात असताना एका शेतकऱ्यानं राजांचा घोडा अडवला. राजा, करतत्वाचे 2 रुपये आम्हाला मिळाले नाही, असा सवाल राजांना केला. राजांनी असं नाही सांगितलं, आधार लिंक कर मग तुझ्या खात्यावर 2000 पाठवतो. राजांनी घोड्यावर बसवलं, करतत्वाचे 2 रुपये आणि उशीर झाला म्हणून 2 रुपये, असे 4 आणे शेतकऱ्याला दिले. उद्धव साहेबांनी शिवतीर्थावर मी उद्धव बाळासाहेब ठाकरे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतो हे शब्द गुणगुणले आणि पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्याची 2 लाखांची सरसकट कर्जमाफी केली. आम्ही बॅनरवर फक्त शिवाजी महाराजांचा फोटो लावत नाही, आम्ही ते विचारही पुढे नेतो. पण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे जुन्या जमान्याचे आदर्श वाटतात ते छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार तरी काय पुढे नेणार, तितकं धैर्य त्यांच्या मनात नाही. दररोज घाम स्वरूपात कोसळणारे पाण्याचे थेंब त्या दिवशी अश्रू भरून कोसळले. काय झालं असं म्हणत मी माझ्या वडिलांना प्रश्न विचारले. भेगाळलेली जमिनीत सुद्धा चेहऱ्यावर स्मित हास्य फुलले. अगं, ऐकलास का, आपले उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शब्द शिवतीर्थावर दुमदुमले. 75 वर्षाच्या माझ्या शेतकरी आजीनं उद्धव साहेबांचे औक्षण TV वरच केले. त्या दिवशी देव्हाऱ्यातले देव सुद्धा प्रसन्न होते, कारण न्याहारीला ठेचा भाकरी नेणाऱ्या माझ्या शेतकरी आईनं देवाजवळ शिऱ्याचे पान नैवेद्याला ठेवले होते. पहिल्याच अधिवेशन
अधिवेशनात 2 लाखांची कर्जमाफी करून आईने बनवलेल्या शिऱ्याचे आणि वडिलांच्या डोळ्यातले अश्रूचे गमक मला उलगडले होते. जन्म आई देते म्हणे, पण 2 लाखांची कर्जमाफी करून माझ्या आईच्या कुंकवाला आयुष्य हो उद्धव साहेब तुम्हीच दिले होते. त्या दिवशी आईच नाही तर चूलही शांत होती. देवारात देव असूनही प्रसन्नता नव्हती. नजर दूरचित्रवाहिनीवर गेली आणि कळालं उद्धव साहेबांनी वर्षा निवासस्थान सोडण्याची तयारी केली होती. शिवसेना बंडखोरांची नाही ग, निष्ठावंतांची आहे असं म्हणत आजोबांनी डोळ्यातले अश्रू पुसले. येऊ दे त्या बंडखोराला मत मागायला, जाऊ दे माझा इंगा असं म्हणत माझ्या शेतकरी आजीनं कंबरच कसले होते. उद्धव साहेब, उद्धव साहेब महाराष्ट्राच्या संकट काळात, शेतकऱ्याच्या संकट काळात उद्धव साहेब सह्याद्री सारखे उभे होते. त्यांच्या संकट काळात हा महाराष्ट्र, हा शेतकरी हो उद्धव साहेब तुमच्या सोबत उभा आहे. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे हे शब्द आता लाल किल्ल्यावर गरजण्यासाठी महाराष्ट्रातला शेतकरी आता आतुर झालेला आहे. हो, महाराष्ट्रातला शेतकरी आता आतुर झालेला आहे. चंद्रासम शीतल होऊनी सूर्यासम तळपतील, ते जपुंज कारभार सन्माननीय उद्धव साहेब भारत देशाचा करतील, भारत देशाचा करतील. आपण संधी दिली त्याबद्दल मनपूर्वक आभार. घोषणा देऊन संपवते. अखंड महाराष्ट्राचे कैवारी प्रबोधनकार सुपुत्र देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्तान हिंदू हिंदुस्तानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट हिंदू धर्म रक्षक सरसेनापती महानेता श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांचा हा आवाज कुणाचा? जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान. धन्यवाद ताई. युवा सेनेची मुलुख मैदानी तोप. आदरणीय मायबाप हो, कृपया आपण खाली बसून घ्यावं. शिवसैनिक बांधवांना विनंती आहे, मागे भरपूर गर्दी आहे, मुख्य प्रवेशद्वारावर देखील भरपूर गर्दी आहे. स्टेजच्या उजव्या बाजूला जागा आहे. ज्याप्रमाणे भगवंतांना आपल्याला उभं राहायला पाय दिले आहेत तसं बसण्यासाठी सुद्धा जागा दिलेली आहे. कृपया माझा जो आवाज शिवसैनिक बांधवांपर्यंत पोहोचतोय कृपया आपण खाली बसून घ्यावं. यानंतर बुलढाणा जिल्ह्याच्या महिला जिल्हा आघाडी प्रमुख आदरणीय जिजाताई राठोड, मी जिजाताई राठोड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सोबतच शेतकरी संवाद मेळाव्याच्या निमित्तानं मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यात येत असलेल्या सर्व शिवसेनेच्या ज्येष्ठ नेते मंडळी यांचं या ठिकाणी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीनं मी स्वागत करतो. आदरणीय जिजाताई राठोड यांना विनंती आहे, त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं.